देशात सोलापूर हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते। आजवर आपण ज्वारी म्हणलं की ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीची कडक भाकरी एवढेच खाल्ले असेल, परंतु ज्वारीपासून केकही बनू शकतो हे समीकरण सोलापुरातील यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर या कंपनीने सिद्ध करून दाखवलं आहे। सध्या फास्ट फूड या प्रकाराला सर्वजण अधिक पसंती देत आहेत, त्यामुळे शरीराला हानिकारक असणाऱ्या मैद्याचे सेवन करण्यासाठी सर्वच तरुण तरुणी पुढे सरसावत आहेत, परंतु शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे आणि इतर गोष्टी मिळाव्यात या हेतूने अनिता माळगे यांनी आपल्या यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर या कंपनीच्या माध्यमातून मोठी क्रांतीच केली आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही। ज्वारीवर विशेष अशी प्रक्रिया करून बनवलेले केक, लाह्या पोहे, रवा, चकली, लाडू, शेवया, पापड आणि सांडगे इत्यादी पदार्थांचे उत्पादन येथे केले जाते। आजवर देशातील अनेक राज्यात हे ज्वारीपासून बनवलेले उत्पादन विक्रीस उपलब्ध केले जात आहे। तसेच बोरामणी या छोट्याशा गावात सध्या महिलांना रोजगाराची मोठी संधी यामुळे उपलब्ध झाली आहे। आपल्या इकडे ज्वारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि त्याचबरोबर आपल्याकडे मालदंडी असेल, दगडी असेल, हे ज्वारीसाठी आपलं सोलापूर हे महत्वाचं म्हणजे जिल्हा म्हणून ओळखलं जातो। तर हेच आम्ही उद्देश समोर ठेवला आणि आम्ही एक बिझनेस प्लॅन तयार केला की 18.5 लाखाचं, तर महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प आणि आत्माच्या माध्यमातून आम्ही महिलांचे शेतकरी गट बनवलं 2014 साली आणि यानंतरच प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या पिकांवरती काम करणाऱ्या महिलांचे ग्रुप आम्ही बनवलं। तर याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, तूर डाळ असेल, हरभरा असेल असे आणि याचबरोबर इतर म्हणजे शेवाळ बनवण्याचं ग्रुप आणि तिखट बनवण्याचं ग्रुप, पापड बनवणाऱ्यांचं ग्रुप आणि बिस्किट बनवणाऱ्यांचं ग्रुप असे वेगवेगळे आम्ही ग्रुप बनवलं। आणि त्यावेळेस 2015 कंपनी स्थापन केलं तर त्यावेळेस 18 महिलांचं ग्रुप होतं आमचं, फक्त 7 गावापुरतं मर्यादित होतं। तर आत्ता आम्ही ते 32 गावांमध्ये डिवाइड केलं आणि 32 गावातील आता 14 महिलांचं ग्रुप झालं आमचं। नमस्कार, मी अनिता योगेश माळगे, बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। तर आपल्या यशस्विनी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आहे आपली, तर त्या कंपनीची मी अध्यक्ष म्हणून काम पाहते। सर इतक्या सगळ्या वेगवेगळे पदार्थ बनवतो, कारण शेवाळ म्हणले की फक्त गव्हाच्या शेवाळ्या त्यांच्या डोळ्यासमोर होते। तर आता आपण हे पिस्ता फ्लेवर आहे आणि हे मँगो फ्लेवर आहे, हे पायनॅपल फ्लेवर आहे आणि हे चॉकलेट फ्लेवर आहे। अशा वेगवेगळ्या फ्लेवरची शेवाळ देखील आपण बनवतो आणि त्याचबरोबर ज्वारीचं केक देखील आपण बनवतो, त्याबरोबर ज्वारीचे पोहे देखील आपण बनवतो। असे सगळ्या पदार्थांचे कमीत कमी 25-26 पदार्थांना मागणी भरपूर आहे आणि बेंगलोरवरून आपल्याला डेली 2 क्विंटल मालाचा ऑर्डर देखील आपल्याला मिळाला। बाजारामध्ये किमती उलट जास्त आहेत सर, पण बाजाराच्या किमतीपेक्षा आपल्या सगळ्या प्रोडक्टच्या किमती खूप कमी करणं यात प्रगती असते आणि एकत्र मिळून काम करणं यातच यशाचं गमक असते। शेतीमालाला सध्या चांगला भाव मिळेलच याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही, परंतु अनिता माळगे आणि गावातील इतर महिलांनी जे करून दाखवले त्याची आज दखल देशपातळीवर घेतली जात आहे। अनुराग सुतकर, न्यूज 18 लोकमत, सोलापूर।